नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यानंतरचा भाग पाहत आहोत, कारण स्वाध्यायामध्ये आपण पूर्वी अ ब क ड हे संपूर्ण क्वेश्चन्स बघितले होते. आता यानंतरचा भाग आपण पाहणार आहोत. ईमध्ये प्रश्न क्रमांक ई, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा. यामध्ये तीन प्रश्न देण्यात आलेले आहे आणि तिन्ही प्रश्नामध्ये तीन तीन शब्द आहे, म्हणजे तीन तीन असे शब्द आहे आणि त्या शब्दामधून आपल्याला एक एक शब्द वेगळा काढायचा आहे. तर हे सिम्पलसा क्वेश्चन्स आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचे कठीण नाही आहे. जसं आता जमीन व इमारत ही कशी आहे, स्थिर मालमत्ता आहे, म्हणजे एका जागी राहणारी, ते म्हणजे नश्वर नाही किंवा ते कोणत्याही प्रकारचे खेळते भांडवल नाही आहे. यंत्रसामग्री ही सुद्धा स्थिर मालमत्ता आहे. रोखे रक्कम हे स्थिर मालमत्ता आहे की नाही, हे खेळते भांडवल आहे, त्यामुळे हे गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दोन, कर्ज रोखे भांडवल, समहक्क भाग भांडवल आणि अग्रहक्क भाग भांडवल. यामध्ये काय तुम्हाला टिपिकल्स वेगळं वाटत आहे की कर्ज रोखे भाग भांडवल आहे ते जे काही म्हणजे भांडवल संरचना आहे याचा एक पार्ट आहे. भांडवल संरचनामध्ये जवळपास चार भाग येते. एक येते समहक्क भाग भांडवल, दुसरं येते अग्रहक्क भाग भांडवल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा येते प्रतिधारण संचयित नफा, म्हणजे नफा, आणि चौथ्या क्रमांकाचा येते कर्जाऊ भांडवल. आणि कर्जाऊ भांडवलमधला जो काही उप ऑप्शन्स आहे कर्ज रोखे भांडवल, तर त्याला काय म्हटलं जाते, म्हणून यामधला जो काही वेगळा शब्द आहे तर तो काय असेल, तो असेल कर्ज रोखे भांडवल. म्हणजे या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, एक तर रोख रक्कम आणि कर्ज रोखे, तिसरं आहे स्थिर भांडवल, भांडवली संरचना आणि खेळते भांडवल. आता भांडवलाचे दोन प्रकार पडले जात होते, एक स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. यामध्ये म्हणून तिसऱ्या याच्यामधला वेगळा शब्द कोणता आहे, तर भांडवल संरचना. आता त्यानंतर पाहूया फ, प्रश्न क्रमांक फमध्ये खालील विधाने पूर्ण करायची आहे आणि या विधानामध्ये आपल्याला चार विधानं देण्यात आलेली आहे. पहिलं आहे भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रारंभिक नियोजन करणारे व्यक्ती म्हणजे व्यावसायिक संस्था. दुसरं वाक्य आहे जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा विक्रीतही वाढ होते. तिसरं वाक्य आहे कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करणे, म्हणजे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र म्हणतात. चौथं वाक्य आहे मंदीच्या काळात विक्रीमध्ये घट होते, म्हणजे ज्याप्रमाणे तेजीत वाढ होते त्याचप्रमाणे मंदीत हे घट होते. आता बघूया प्रश्न क्रमांक ग, गमध्ये गट अ आणि गट ब हे दोन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये कोणत्या गट अमध्ये रिकामी जागा आहे तर कोणत्या बमध्ये रिकामी जागा आहे, तर आपल्याला यामधल्या पाच याची उत्तर आपल्याला पाच ऑप्शन्समधून निवडून यामध्ये स्थायित करायची आहे. आता वित्तीय निश्चितीचा निर्णय, वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हटलं की भांडवल हे लक्षात ठेवायचं, म्हणजे ऑप्शन्स काय येतील, भांडवल योग्य प्रमाणात असणे. वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हटलं का कोणत्याही वाक्यामध्ये भांडवल आला तर ते त्यामध्ये आपण तेच त्याचं उत्तर असं समजायचं. समजा ऑप्शन्समध्ये भांडवल योग्य प्रमाणात असणे तर तो वित्तीय निश्चितीचा निर्णय असेल. दीर्घ कालावधी म्हटले तर स्थिर भांडवल, स्थिर भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी असतात. वित्तीय गुंतवणुकीचा निर्णय म्हटलं तर पद्धतशीर निधी तैनात करणे. अभिसरण भांडवल हे खेळते भांडवल याला म्हटले जाते. आणि वित्तीय विविध वित्त स्रोतांचे मिश्रण म्हणजेच भांडवली संरचना. आता ग झालेला आहे, त्यानंतर पाहूया ह. प्रश्न क्रमांक ह मध्ये आपल्याला पाच संज्ञा देण्यात आलेल्या आहेत, त्या पाच संज्ञाचे आपल्याला एका वाक्यात उत्तर द्यायचे आहे, म्हणजे एक प्रकारची व्याख्या द्यायची आहे आपल्याला, ठीक आहे. पहिला आहे संस्थात्मक वित्त व्यवस्था. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार, म्हणजे आपण जर समजा एखाद्या शास्त्रज्ञाचं जर नाव लिहिलं तर त्या व्याख्येला अजून महत्त्व लागते, त्यामुळे हे जे काही शास्त्रज्ञ नाव पाठकरून टाकायचं. जसं हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीशी हाताळणी करते. संस्थात्मक वित्त व्यवस्था काय करते, व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन आणि त्याचा विनियोग, ठीक आहे. म्हणजे हे व्याख्या झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन, स्थिर भांडवल. स्थिर भांडवलची व्याख्या द्यायची आपल्याला, दीर्घकाळासाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशानं न घेतलेली मालमत्ता, खरेदी करण्यासाठी जी भांडवल लागते त्याला स्थिर मालमत्ता म्हणतात. म्हणजे
स्थिर भांडवल म्हणतात. स्थिर भांडवल म्हणजे दीर्घकाळासाठी वापरले जाणारी ती परंतु विक्रीच्या उद्देशाने न घेता ती मालमत्ता त्याला म्हणजे स्थिर एका जागी राहते, ते आपण विक्री करू शकत नाही आणि ती दीर्घकाळासाठी टिकते, त्याला काय म्हटलं जाते? स्थिर भांडवल. त्यानंतर खेळते भांडवल, याची व्याख्या आपल्याला द्यायची आहे. खेळते भांडवल म्हणजे काय? दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असे म्हणतात. म्हणजे आपलं जे काही व्याख्या आहे ती माहीत झालेली आहे. खेळते भांडवल म्हणजे जे दैनंदिन कामासाठी आपण कार्य करतो त्याच्यासाठी जे काही यूज केले जाते त्याला म्हणतात खेळते भांडवल. आता त्यानंतर आहे चौथा, उत्पादन चक्र म्हणजे काय? उत्पादन चक्र म्हणजे कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करणाऱ्या प्रक्रियेला उत्पादन चक्र म्हणतात. उत्पादन चक्र कशाला म्हणतात? जे कच्चा माल असतात, समजा कापूस असला, कापूसपासून कापड तयार करणे म्हणजे काय होते? पक्का माल तयार करणे, त्यालाच काय म्हटले जाते? उत्पादन चक्र. उत्पादन करणे म्हणजे कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये उत्पादन करणे म्हणजे त्याला म्हणतात उत्पादन चक्र. आता पाचवं आहे, आपल्याला भांडवल संरचना पाहायची आहे. भांडवल संरचना म्हणजे काय? तर भांडवल संरचना म्हणजे RH Vessel यांच्या म्हणण्यानुसार उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी. ठीक आहे, याला काय म्हटलं जाते? भांडवल संरचना. आणखी जर दुसरी व्याख्या बघितली तर काय म्हटलं जातील? John H. Hampton यानुसार संस्थेची भांडवल संरचना म्हणजे कर्ज व समहक्क भांडवल या दोन प्रतिभूतीमधील संबंध ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करतो. म्हणजे समहक्क भाग आणि भांडवल संरचना यासाठी कंपनी काय करते? जे काही म्हणजे संस्थात्मक वित्तव्यवस्था हे उत्पादन कार्यामध्ये काय करते? निधी पुरवठा करते, जेणेकरून भांडवल संरचना तयार केली जावी आणि उत्पादन चक्र हे चांगल्या प्रकारे पूर्ण करतील. म्हणजे आता आपला हे प्रश्न सॉल्व झालेला आहे. आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक ईमध्ये खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. आता हे चार शब्द आहे आणि हे चारही शब्द चुकीचे आहे, तर त्यामध्ये आपल्याला बरोबर शब्द त्यामध्ये टाकून ते बरोबर करायचे. आता पहिला प्रश्न आहे, कर्ज रोखे धारकांना लाभांश देण्यासाठी वित्त आवश्यक असते. आता कर्जरोखे धारक काय करत असते? कर्ज घेत असते. म्हणजे कर्ज घेतल्यानंतर तो काय पे करतो? व्याज पे करतो. लाभांश पे करतो का, नफा पे करतो का? नाही, तिथे आपण व्याज देत असतो. म्हणजे आपण कर्ज घेतल्यामुळे त्या कर्जावर काय असते? व्याज चढत असते आणि ते व्याज देण्यासाठी वित्त आवश्यक असते. म्हणजे या इथे काय येतील? व्याज येतील. त्यानंतर दुसरं आहे, जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा विक्रीमध्ये वाढ होते. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असल्यावर विक्रीमध्ये वाढ होते का? नाही, अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा तेजी असते तेव्हा विक्रीमध्ये वाढ होते. त्यामुळे या शब्द यामध्ये कोणता शब्द येतील? तेजी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भाग हे कंपनीने घेतलेल्या कर्ज व भांडवलाची पोचपावती असते. आता म्हणजे तर इथे सुद्धा व्याजच येतील, कारण की व्याज हे कंपनीने घेतलेल्या म्हणजे कंपनीने जेव्हा कर्ज घेतो भांडवलाची तर त्यावेळेस तो काय करत असतो? कर्ज घेतल्यानंतर तो व्याज देतो. म्हणजे तेच काय असते? त्या भांडवलाची पोचपावती असते. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 याचा काय असेल? व्याज असेल. चौथा आहे, समहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळतो. आता यामध्ये येतील अग्रहक्क भाग भांडवल. म्हणजे इथे ऑप्शनमध्ये काय येतील? अग्रहक्क भाग भांडवलदारांना स्थिर दराने लाभांश मिळतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. आतापर्यंत प्रश्न क्रमांक 1 मधला अ ते ई पर्यंत संपूर्ण प्रश्न आपण बघितलेले आहे. आता यानंतर आहे, आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. आतापर्यंत आपण प्रश्न क्रमांक 1 बघत होतो ज्यामध्ये अ ते ई पर्यंत संपूर्ण प्रश्न आपण बघितलेले आहे. ठीक आहे, आता पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6 हे संपूर्ण सहकारण आपल्याला म्हणजे विस्तृतपणे स्पष्ट करायचे आहे. म्हणजे जेणेकरून काय आहे तर हे संपूर्ण जे काही क्वेश्चन्स आहे यामध्ये नोट्स तयार करून आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आता पहा, आता वित्त निश्चितीचा निर्णय, वित्त गुंतवणुकीचा निर्णय, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल
याबाबत संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा. कारण तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला संपूर्ण यानंतरचे जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. संपूर्ण माहिती दिलेली आहे, त्यामुळे आता हे संपूर्ण जे काही आहे तर हे सांगण्याची मला वाटत नाही आवश्यकता. परंतु जर तुम्हाला या पुस्तकाची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, तर त्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन तुम्ही हे संपूर्ण पुस्तकाची जे काही पी डी एफ आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके.